चल येते ग. हे आई कुठे चाललं? बाहेर जाताना असं विचारायचं नाही. किती वेळा सांगितलं ग तुला? पण का? कारण कुठे जात आहे हे विचारलं तर ते काम होत नाही. बरोबर आई? रुमाल विसरलीस. दीपू शिकव कहिला. आई सावकार जा. आणि ऐका, सीमा मावशीकडनं यायला जर आम्हाला वेळ लागला तर तुम्ही थांबू नका, जेवण करून घ्या. होय आई, मला ना बाबांचं हे खूप आवडतं. महिन्यात ना एक तरी शनिवार रविवार काढून आपल्या दोन तरी नातेवाईकांच्या घरी जायचं आणि त्यांनाही आपल्या घरी बोलवायचं. अगं दीदी, त्याच्यामुळेच तर नाती टिकतात ना. नाहीतर हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये काय, त्या तुमच्या मेसेज चॅट वरनं सुप्रभात म्हणून मेसेज पाठवला की झालं, तेवढ्या पुरतीच नाती शिल्लक आहेत. हो आई, म्हणूनच तू आणि बाबा जे करताना नाती टिकवायला, माणसं जोडायला, ते खरंच खूप छान आहे. अरे ते आमचं राहू द्या, पण घरामध्ये एवढी रोकड आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. हो, डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, समजलं? हो आई, नको घ्यायची करूस. आणि हो, आम्हाला जर यायला उशीर झाला ना तर मी फोन करेन. लँडलाईन वर कळवणार नाही, त्याचं काय कधी लागतो कधी लागत नाही. तुमच्या मोबाईल वर करेल तर तुमच्या मोबाईलच्या बॅटरी आहेत ना, ते सगळ्या चार्ज करून ठेवा. उगीच बॅटरी डेड झाली वगैरे असली कारण देऊ नका, कळलं? तू हिच्याकडे बघून काय बोलतीयस? दीपूचा फोन तर गेला. गेला? कुठे गेला? ते बॅटरी गेली त्याची, डेड झाला. आणि हो, तिघी जणी वेळेवर नाश्ता करून घ्या. दीदी तुझ्यावर या दोघींची जबाबदारी. हा हो आई. आणि हो, दूध गरम करून थंड झाल्यानंतर मग फ्रीज मध्ये ठेवा, समजलं? एक काय ग सारखी चेष्टा करत असतेस? अगं आई तू जा ना, किती त्या सूचना. तुझ्या सूचना आणि बाबांनी तर यादीच दिली कामाची. हो माता, आणखी एक सूचना आहे. मस्ती करायची नाही, धिंगाणा करायचा नाही आणि दीदीला त्रास द्यायचा नाही, कळलं? आणि तू आता टेन्शन घेऊ नकोस. आता दीदी माझ्या तावडीत. ए आई गो, हिला सांगून ठेवा मला त्रास द्यायचा नाही. ए ताई. आई आई तू जा, तू नको टेन्शन घेऊ, आम्ही तिघी एकमेकींची काळजी घेऊ. दीपू खरंच तू सगळ्यात लहान आहेस. आणि तरी पण तूच सगळ्यात समजूतदार आहेस ग दीपू. ताई बदमाश मस्ती करते नुसती. मनोहर अको बाई, आवाज दिला यांनी. ए येते ग मी. हा लक्ष द्या, काळजी घ्या आणि नीट राहा. हो बाय बाय. झालंय ना, मी ठेवते ना. हॅशटॅग बॅचलरहुड. काय हा काय करतेयस? डान्स. डान्स? माझ्या लग्नानंतर आता ही मजा मस्ती सगळी संपणार. मी खूप लांब जाणार आहे तुमच्यापासून. हो हे दीपू, पण ही नसली तरी आपण तर मस्ती करणार ना. हो दीपू, माझ्याशिवाय तुम्ही मजा करणार, तुला असं वाटत? आणि आम्ही येऊ ना अमेरिकेला तुझ्यावर मज्जा करायला. म्हणजे काय? मी तर ना अमेरिकेला कायमची यायला तयार आहे. हिला आणि जेजूला चालेल का कबाब में हड्डी? वेडी काही बोलतेस? दमलो. मजा आली ना?
मी आईला सांगणार मला माहिती नाही काय करे नाही मुक्त आई ए आई बघ ना मला त्रास देतोय अक्कल आहे का दादा झोपलाय ना काय चाललंय तुझं आई बघ ना माझे हेडफोन्स घेतलेत आणि सारखं पळतोय आणि मी घ्यायला गेली तर मला देत नाहीये शाळू बोल जरा काय आता कार्तिक लहान आहेस का तू हा देऊन टाक तिचे हेडफोन्स नाही आई हे माझेच हेडफोन आहेत अगं हिने माझे हेडफोन पाण्यामध्ये टाकून खराब केले त्यामुळे मी नाही देणार आता हिला अरे किती शुल्लक गोष्ट आहे ही काय भांड्याच कशाला भांडतो त्याच्यावर नवीन अण्णा लगेच खुश झाला थँक्यू आई कधी दोघं मोठे होणार आहेत कोणास ठाऊक दीपू माझा डोसा बिघडला डोसा बिघडला अरे बापरे थांब मी बघते अगं काय करूया बघूया हा काढूनच टाकूया का दुसरा टाकूया इतक्या जोरात गाणी लावली आहेत ना की लोकांना वाटेल आपल्या घरी सार्वजनिक पूजा आहे घेते दीपू मस्त ग गोल गोल थँक्यू दीदी ए ताई जरा बघ ना कोण आलंय ते दीदी जरा बघतेस का हा मी बघते कोण आलंय ते ताई बेल वाजते ऐकू येत नाहीये का जाऊ दे अगं जाऊ दे काय अगं सोड ना तिकडे अगं सोड ना काय थांब जरा दीपू अगं किती जोरात गाणी लावली अस तू कान किटले माझे तू आधी आवाज कमी कर बघू हो मी सांगते हा ताईला सॉरी ताई आवाज कमी करताना त्रास होतो ना मी हे काय आई बाबा नाही येत वाटत घरात हा ते जरा बाहेर गेले तरीच आवाज वाढलाय ना आता आवाज कमी होईल हो हो मला परत येण्याची गरज नाही पडणार ना नाही झालं येऊ मी हो माझा फोन ट्राय कर ना मिळाला पाहिजे माझा फोन अगं रिंग वाजते कोणी नाही उचलत आहे फोन हॅलो देशपांडे भाई सोन टक्के बोलतोय हा सर बोला ना आज शहरात का रिकव्हरीची कॅश घेऊन झालात फरार सर असं काय बोलताय आहे ना काय झालं काय नाही झालं ते विचारा तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं नाही तुम्ही काल रिकव्हरी केली त्याची स्लिप मला पाठवली नाही आणि हे सगळं फोन करून मला कळवलं नाही सॉरी सर ऍक्च्युली ना माझा ना फोन हरवलाय मग आता तुमचं काय म्हणणं मी तुम्हाला नवीन फोन घेऊन द्यायचा नाही सर तसं काय तसं नाही फालतू कारण देऊ ना मला स्लिप ताबडतोब हवी आहे मला जनरल मॅनेजर साहेबांना ती ताबडतोब पाठवायची आणि हो कॅश जरा जास्त आहे यावेळेस तेव्हा जरा जपून ठेवा आणि उद्या आल्या ताबडतोब भरणा करा काय
यस सर. पायाला माती लावली ना की शरीरातली उष्णता सगळी शोषून घेते ती माती. आता कोरडी पडेल बघ. आई असू दे असू दे असू दे. काय काय नवीनच. अरे थांब लावते पूर्ण तर करू ते पायाला लावून. आई नको ना असं पायाला नको ना हात लावू. बर ठीक आहे राहिलं. ऐक ना तू आज कुठेही जायचं नाहीस. मी तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ करून बाजूला ठेवून दिलाय. पण का का काय तू आज माझ्या ट्रस्टच्या फाईल्स चेक करायला मला मदत करायचीस. अगं त्यासाठी आपले सीए आहेत ना. आई नाही नाही कबूल आहे मला तू सगळ्या कामांसाठी माणसं ठेवली आहेस. पण अजून आईची माया आणि प्रेम मिळवण्यासाठी माणूस नाही ना ठेवलेला. तो माणूस ठेव मग तू जाऊ शकतोस कुठे जायचं तिथे. सॉरी तसं नाही मला म्हणायचं आई. पण त्या फाईल्स तो एक बहाणा आहे तुझ्या आईचा तुझ्या बरोबर वेळ घालवण्यासाठी शोधलेला. आहे तू पण ना अशीच आहे मी. तसंही मला वेळ देत नाहीस ना तू. मग सतत तर कामात असतोस. बरं ठीक आहे जा जा कामालाच जा. एक नाही आज मी नाही जात कुठे. आजचा संपूर्ण दिवस तुझ्यासोबतच घालवे. खरंच खरंच काय करीत ताई. माझा फोन ना अर्जंटली शोधावा लागणार. का अगं सोनटक्के सरांचा फोन आला होता. ते मला म्हणाले काळजी वसुली केली ना त्याची रिसिप्ट हवी येतात आणि ती मोबाईल मध्ये. तू प्लीज परत एकदा फोन करून बघ ना. अगं मी करते पण कोणी उचलत नाहीये. एकदा ट्राय तर करून बघ प्लीज. इंद्रा तुझा फोन बंद करून ठेवलाय. हा कोणाचा फोन वाजतोय माहिती नाही कोणाचं. थांब आवाज. आई अरे ठीक आहे ठीक आहे मी परत लावेन. कोणाचा फोन आहे. इथून आवाज नाही येते. दुसरा फोन कोणाचा. अग हो एकच फोन आहे माझ्याकडे. हे दोन मिनिट. हॅलो दीपू फोन लागला. हॅलो ए तुम्ही आम्हाला फोन क्यों लिया. जल्दी से वापस कर दो. मी तुम्हें पुलिस के पास जाऊंगी. चुपचाप फोन वापस कर दो. ओ काय बोलताय. तोंड सांभाळून बोला. काय 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 म्हणजे काय. हॅलो 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 इंद्राजी. देशपांडे मॅडम बोलता. हा आणि त्या मगाशी बोलत होत्या त्या कोण होत्या. माझी ताई. त्यासाठी सॉरी. बरं माझा फोन तुमच्याकडे राहिलाय का. हो काल राहिला बहुते. कोणाचा फोन आहे. बँकवाली. काय बँकवाली. कोण बँकवाली. बँकवालीचा बँकेतून फोन आहे आई कामासाठी. हा थांब. हा इंद्राजी मी काय म्हणते मला ना ऍक्च्युली अर्जंटली माझा फोन हवाय. सोनटक्के सरांचा फोन आला होता. त्यांना आपण जी काल रिकव्हरी केली ना त्याची स्लिप हवी आहे. तर प्लीज द्या ना फोन. फोन एक मिनिट एक मिनिट. काय झालंय सांगशील का मला. आणि हे बँकवाले कोण आहे. आई दोन मिनिट थांबतेस का. मी बोलतो. हा थांब. अरे हा बोला काय म्हणताय तुम्ही. हा
मी काय म्हणते, तुम्ही काही त्रास घेऊ नका. मला तुमचा पत्ता सांगा ना, घरचा पत्ता सांगा, मी येते तिथे. मला ऍक्च्युली अर्जंटली फोन हवाय. घरी घरी कशाला, मी येतो ना बाहेर. एक मिनिट, तू आता बाहेर जाणार आहेस ते बँक वालीला भेटायला? मुळात ही बँक वाली कोण आहे सांग. आई तू 2 मिनिट थांबशील तर मी बोलून सांगेन ना तुला. 2 मिनिट थांब. हा तुम्ही इंद्रजी, बरं ठीक आहे, घरी नको तर मग बाहेर कुठेतरी भेटूया. जेडी सर्कलला येऊ का मी? हा पण हे बघा, मला ना अर्जंटली फोन हवाय. मला ती स्लिप पाठवायची आहे सरांना. तुम्ही सांगा ना कुठे येऊ, मी येते. त्याच काय ना, आज मी सर आजारी आहे. इंद्रजी काय होत, मला यायला नाही जमणार. हॅलो इंद्र. शाबास. आता हा फोन पण मी स्विच ऑफ करणार. आई आई नाही आणि काही नाही, पटकन तयार होणी आहे. आणि ते वाली आज नाही मिळणार फोन मला. नाही मिळणार म्हणजे ही काय दादागिरी आहे? अगं नाही, दादागिरी नाही, त्यांना बरं नाही आहे ना, तर ते आले असते फोन द्यायला. पण आज काहीही झालं तरी मला 100% सरांना तर स्लिप पाठवावी लागणार, नाही तर मला मेमो मिळेल. अगं पण तो आजारी आहे तर तू जाणार त्याच्या घरी आणि फोन घेऊन ये. सिम्पल. नाही अगं, मला माहित नाही ना त्यांच्या घरचा पत्ता. दीपू, इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात ना बाबा, मग तू घरचा पत्ता शोधून काढ ना. ऑफिस मध्ये विचार किंवा त्याचा तो मित्र आहे ना, त्याला विचार ना. हा सत्तू सर. ची डायरी. सत्तू एस. हा डायल कर ना प्लीज. 9-8. हॅलो. हॅलो सत्तू सर, मी दीपिका देशपांडे बोलते बँकेतून. काय खरंच? हॅलो. काय झालं? काय नाही काय नाही काय नाही, बोला. शेवटी तुम्ही मला फोन केलातच. हा हा म्हणजे ते मला माहिती होत हा दिवस कधी ना कधी येणारच. बरं मला सांगा, हा जो तुम्ही माझ्यासाठी स्पेशल नंबर घेतलाय, तुम्ही सेव्ह करू ना. सत्तू स्पेशल नंबर. सत्तू सर, हा माझ्या ताईचा नंबर आहे. बरं ऐका ना, ऍक्च्युली मला ना इंद्रजींच्या घरचा पत्ता हवा होता. ऍक्च्युली ना माझा फोन राहिलाय त्यांच्याकडे काल, आणि मला ना अर्जंटली 100% सरांना कालच्या वसुलीची स्लिप पाठवायची. आणि इंद्रजी आजारी आहेत, त्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नाहीत. तुम्ही देता का त्यांचा पत्ता प्लीज? काय इंद्रा आजारी आहे? हो ना. अरे बापरे, प्लीज तुम्ही लगेच फॉरवर्ड करता का मला त्यांचा पत्ता? हा ठीक आहे ठीक आहे, तुम्ही फोन ठेवा, मी याच नंबरवर पत्ता मेसेज करतो. हा ग्रेट, चालेल चालेल. थँक्यू थँक्यू सो मच सत्तू सर, थँक्यू. हा ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे. अरे बापरे, इंदिरा आजारी? काल रात्री तर बरा होता, काय झालं असेल? बघायला हवं. काय झालं? ते देतात मला पत्ता, आता मिळेल माझा फोन.